प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल व्याप्ताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय. गर्भपिशवी पहिल्यापासून आयुष्यभर मी छत्रज्या उचलत आलेला माणूस आहे. मी खाली मोठा पुढारी नेता वगैरे काय नाही. जी नेता उभा त्याच्या संग प्रामाणिक राहायचं, सेवा करायची, या हिशोबात वागत आलेला आहे. आता विठ्ठल परिवारानं, विठ्ठलच्या सभासदांनी ज्याला नेता मानलं, ज्याला निवडून दिलं, त्या माणसाला परिवारानं नेता मानलं पाहिजे. त्या माणसाच्या सल्ल्यानं दीपकनं सुद्धा चालावं आणि मी तसा प्रयत्न करणार आहे. मुळात तर आमच्या घराची मी पद्धत आहे की मी 85 बंडखोर करून वडला विरोध पॅनल टाकला होता. त्यांनी सुद्धा मला असं काही सल्ला आकळलं नव्हतं. तरी सुद्धा मी आता दीपकला सांगणार की काही झालं तरी रिझल्ट चांगले असतील. दोघांचंही टार्गेट, रोंगे असो, आबा असो, नाही तर दीपक असो, ही वाईट प्रवृत्ती सभासदाला छळ करणारी, कामगाराचं नुकसान करणारी प्रवृत्ती जर घालवायची असेल तर स्वतःचं काही त्यात पुढं रेटू नका. कल्याणराव काळ्यांना कारखान्यावरनं हकलणं एवढं एक टार्गेट ठेवा. मग कुणी बी चेअरमन व्हा, कुणी बी व्हाईस व्हा, कुणी बी संचालक व्हा, सभासदासाठी जर तुम्हाला लढायचं असेल, सभासदाचं हित बघायचं असेल तर ही टार्गेट पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही पहिलाही काळ बघितलाय, आताही काळ बघितलाय, काय कम्पॅरिझन कसं कराल? नाही, कम्पॅरिझन म्हणजे अभिजित आणि कल्याणरावमध्ये जर सांगायचं असलं, तुम्हाला विचारायचं असलं, तर स्वतःचा अनुभव आहे. मी विलासनारायण माझा धाकटा बोरगा होतो. दुसरी जीपगाडी करायला लागून म्हणून कुरुळच्या स्टँडवर उन्हात आम्हाला सोडून कल्याणराव पुढे गेलते लातूर उस्मानाबादला. आणि एका संचालकाला त्रास झाला तर स्पेशल विमान करून अभिजित आव्हानं मुंबईला नेलं. ही तुम्ही स्वतः साक्षीदार ह्या गोष्टीला. आमच्याला आहे ती 100 बोललेला मी. ही फरक आहे यांच्याला. या एखाद्या सभासदाबद्दल वाटणं, संचालका सहकार्याबद्दल वाटणं, हे अभिजित आबाच्या तर त्यांच्यात फरक आहे. आणि मी अभिजित आबाचं कोण काय काय कारण नाही. माझ्या त्यांच्या अजून घसट बी नाही, लय पक्की ओळख बी नाही. पण जर माझ्या परिवारानं, आम्ही म्हणजे कोण, परिवारानं आम्हाला मानलं तर आम्ही त्यातलं ना. परिवारानं जर आम्हाला निवडलं असेल, विठ्ठलचा चेअरमन हा विठ्ठल परिवाराचा नेता असतो हे दादा भारतनारायणानं सिद्ध करून दिलं होतं. आता आबानं सिद्ध करून दिले. आणि तुम्हाला दामपवार काय झालं पाहिजे, लय मोठ्या पवारानं विठ्ठलच्या सभेत सांगितले. या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणातून श्रीकृष्ण म्हणते, त्या पवार साहेबांनी सांगितलं अभिजितचे गट सोळखून. तर तिथं आपण कोण? आज आपण उगं अभिजित आबा मोठं व्हायला लागलं म्हणून पोटात दुखण्यात नैसर्गिक जे असेल ते मान्य मी करत असतो. माझ्या परिवाराला आबा पाहिजे ना, मग आम्हाला आबा पाहिजे. आबाला नेता आम्ही बघितला प्रयत्न करू, नाही असं नाही. आमच्या औदुंबरांना घरावर माफ नाही एवढी श्रद्धा. काय चुका झाल्या दुरुस्त करायचं म्हणून आम्ही प्रयत्न प्रामाणिक केला. तुम्ही उद्या आबाला विचारायचं. विठ्ठलच्या निवडणुकीत अर्ज काढण्यापूर्वी 4 बैठकी झाल्या. 4 माणसाला त्यांनी काय वेगळं वेगळं सांगितलं, अमुक तमुक केलं. पण आम्ही म्हणलं, आम्ही युवराज दादाला शब्द दिलेला आहे, त्यांनी न मागता तिच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया. टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष. फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBP कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.